चांदेकर, चांदेकर ऐक ना. हे बघ, आत्ता तुझ्या मनात काय सुरू आहे मला कळतंय. हवं तर चीड ओरड, पण असं गप्प बसू नकोस ना रे. काहीतरी बोल. काय चाललंय तुझं? मी काहीतरी बोलतीये तुझ्याशी, ऐकू येत नाहीये का? काय ऐकायचं आहे अजून? खाली जे काही बोललीस ते पुरेसं नाहीये का? कुणी सांगितलं होतं तुला नसता आगाऊपणा करायला? हे बघ, खाली रोहिणी मॅडम ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलत होत्या ना, ते चुकीचं होतं. पण हे ठरवणारी तू कोण? हा माझ्या घराचा प्रश्न आहे ना. मी बघितलं असतं काय करायचं ते. चूक ही चूक असते, त्यात तुझं माझं असं काही नसतं. असतं का? म्हणून काय तू वाटेल तशी वागणार? वाटेल तिकडे वाटेल त्याचा इन्सल्ट करत फिरणार? मी कोणाचाही इन्सल्ट केलेलं नाहीये. रोहिणी मॅडम तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होत्या ते मला सहन झालं नाही, म्हणून मी बोलले. आणि तू किती कष्ट घेतोयस हे आम्हाला सगळ्यांना माहिती, आम्हाला दिसतंय. हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे, आणि तरी सुद्धा राहुल तुझ्याशी असं वागला. आणि त्यावर रोहिणी मॅडम जेव्हा तुझ्याशी असं बोलायला लागला. काही असलं तरी आबांसमोर हे सगळे तपाशे करायची गरजच नव्हती. बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात ना तुला, मग एवढी साधी गोष्ट कळली नाही. आबांना असं जर काही त्रास झाला तर मला सहन होत नाही. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. सगळं त्यांच्यासमोर बोलून मोकळी झालीस, पर सगळे जेवायला बसले होते, आई एवढ्या दिवसानंतर आली होती, घरातलं सगळं वातावरण बिघडलं. ते आधीच बिघडलं होतं. जेव्हा राहुल वागलाय असं हे कळलं तेव्हा सगळे चिडले होते. आणि त्यावर जेव्हा रोहिणी मॅडम तुला तुझी काही चूक नसताना ऐकवत होत्या ना, तेव्हा मी बोलले. मी फक्त खऱ्याची बाजू मांडली एवढंच. तुझी खऱ्याची बाजू तुमच्या खऱ्याच्या घरी ठेव, माझ्या घरात काय करायचं ते मी माझं बघून घेईन. आता काय बोलू मी अजून चांदेकर? खरं तर मी जे केलं ना ते तू करायला हवं होतंस, पण तू योग्य वेळी बोलायला तयार नव्हतास म्हणून मला बोलावं लागलं. आणि इतर वेळी एवढे छोटे छोटे मुद्दे काढून वाद घालत असतोस माझ्याशी, जेव्हा एवढं सगळं घडत होतं तेव्हा तुला गप्प बसावं असं वाटलं. एरवी चुका शोधत असतोस ना सारख्या. मग एवढी मोठी चूक घडत असताना तुला काहीच बोलावं असं वाटलं नाही?